विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण आज सन 2023 मध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये मेमरी ड्रॉइंग या दुसऱ्या पेपरला जो विषय विचारण्यात आला होता तो विषय आपण आज इथे सोडवणार आहोत. स्मरणचित्राचा विषय होता परिवारासोबत वाढदिवस साजरा करताना. या पहिल्या भागामध्ये आपण या चित्राचं रेखाटन करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये रंगकाम करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे चित्रकला परीक्षा मार्गदर्शक हे नवीन पुस्तक मी या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील संपूर्ण अभ्यासक्रमावर तयार केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळणार आहे. त्याशेजारी क्यू आर कोड आहे, तो क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर या चित्राचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. अनेक विविध प्रकारची रेखाटनं, रंगीत चित्रे यांचा उत्तम खजिना त्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते पुस्तक अवश्य पहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रेखाटन करतोया. रेखाटन करण्यासाठी मी इथे HB पेन्सिल घेतलेली आहे. HB पेन्सिलला मी या प्रकारचं एक हँडल लावलेलं आहे, पेन्सिल छोटी झाली या कारणानं. स्मरणचित्र या विषयासाठी एलिमेंटरी परीक्षेमध्ये 3 विषय आलेले होते, त्या 3 पैकी आपण हा विषय निवडलेला आहे आणि तो इथे रेखाटत आहो. विद्यार्थी मित्रांनो, इतरांपेक्षा आपलं रेखाटन हे वेगळं आणि क्रिएटिव्ह असं व्हावं या अपेक्षेने आपण रेखाटन करायचं आहे, विषय निवडायचा आहे. 3 पैकी आपल्याला जो सोपा विषय वाटतो त्याची निवड इथे करायची आहे. सुरुवातीला मी पेपरच्या चारही बाजूने अंदाजे पट्टीचा वापर न करता एक बॉर्डर आखून घेतलेली आहे. ही बॉर्डर साधारणतः 2 ते 1.5 सेंटीमीटर अंतरावर काढली तरी चालेल. स्मरणचित्र वस्तूचित्र रेखाटत असताना तांत्रिक साधनाचा म्हणजे पट्टी कंपास या तांत्रिक साधनाचा आपण उपयोग करायचा नाही. आता इथे आपण एक मुलगा बर्थडेचा केक कापतोय. समोर टेबल आहे, आजूबाजूला आई वडील, मित्र, त्याची बहीण भाऊ उभे आहेत असा हा प्रसंग दाखवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला या चित्रातले ज्या मानवी आकार आहेत, मानवी आकृत्या आहेत, त्यांची जागा आपण काय करतोय, फिक्स करतोय. म्हणजे आपलं चित्र प्रमाणबद्ध येण्यासाठी मदत होणार आहे. सुरुवातीचं रेखाटन पुसट करायचं आहे. या पद्धतीने आपण चित्राच्या जागा फिक्स केल्यानंतर एक आता कच्ची मांडणी एक याला मानवी आकारांचं रूप आपण देतोय. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरला 2 तासाचा वेळ असतो. 2 तासामध्ये हे चित्र तुमचं पूर्णच व्हायला पाहिजे. जर चित्रातली रंग, चित्रातल्या काही आकृत्या आपणाकडनं जर अपूर्ण राहिल्या तर आपण या विषयामध्ये नापास व्हाल. म्हणून चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे वेळेमध्ये. त्यासाठी वेळेचं नियोजन करायचं आहे. अर्धा तास रेखाटनासाठी द्यायचा आहे किंवा अर्ध्यापेक्षा जास्त पाऊण तास तुम्ही रेखाटनाला दिला तर उरलेल्या तासामध्ये आपल्या वेळेमध्ये आपण रंगकाम करायचं आहे.
अशा प्रकारे कच्चं रेखाटन झाल्यानंतर आता याला आपण डायरेक्ट ब्रशने किंवा मग पेनने आउटलाईन करू शकतो, किंवा ज्याला नंतर कलर करायचा आहे त्याने आधी आउटलाईन करायची. वॉटर कलर करायचं असेल तर जेल पेन किंवा वॉटरप्रूफ इंक याने तुम्ही आउटलाईन करू शकता. आधी रंग काम करून नंतर पोस्टर कलरने देखील आउटलाईन करू शकता. हे 2 ते 3 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आता एकच रेखाटन आपण जर फायनल न करता डायरेक्ट त्याला आउटलाईन केली तर आपला वेळ वाचेल, त्यामुळे याला आपण डायरेक्ट आउटलाईन करूया स्केच पेन किंवा परमनंट वॉटरप्रूफ इंकच्या मदतीने. हा माझ्याकडे परमनंट वॉटरप्रूफ इंकचा पेन आहे, ब्रस्टो कंपनीचा 0.4 पॉईंटचा, याने मी याला आउटलाईन करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आउटलाईन करत आहोत त्यावेळेस बिलकुल घाई करायची नाही. 5 ते 10 मिनटं आउटलाईन जास्त वेळ द्यायचा. अशा पद्धतीने आपण या पेनने आउटलाईन केल्यानंतर याला जे कच्चं रेखाटन यामधून दिसतंय ते खोडायचं आहे या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व काम जवळजवळ 1.5 तासामध्ये तुमचं कम्प्लीट जर झालं तर पुढचं रंगकाम तुमचं व्यवस्थित होणार आहे. त्यासाठी घरी किंवा शाळेमध्ये प्रॅक्टिस करत असताना रेखाटनासाठी तुम्ही 1/2 किंवा 1/4 तासाचा वेळ द्या, त्या वेळेतच तेवढं रेखाटन पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.